शाल। एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एका निमित्ताने गेलो होतो। काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो, तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवलं आणि विचारलं, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? निघण्याच्या बेतात असणे म्हणजे अबाउट टू गो। मी एका पायावर हो म्हटले। पुल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला। गौरव म्हणजे मान सन्मान, प्राईड, ऑनर। ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही। पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो। तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे। खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या। चिंचोळा म्हणजे अरुंद, नॅरो। थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती। तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती। मला मात्र राहवलं नाही। मी सुटकेस मधील पुलकित शाल काढली, 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली। खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत पैस। या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती। ऊब म्हणजे वॉर्म। कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत, पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले। परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे। प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही। एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे। त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती। उपरोधिक म्हणजेच आयरॉनिक। शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविना शोभते। सुर्वे मुळातच शालीन। शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही। मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईल, भिकेला लागेल, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेच नेऊन देईल। यावर तो शालीन कवी मनापासून हसला। शालीमुळे शालीनता येते की जाते? या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे। सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे। 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो। तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला। एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6 खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते। मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले। बिचारा अति प्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले। हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना। याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे। तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे। एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले। चिरगुट म्हणजे चिंधी, रॅग। दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो। तो म्हातारा होताच, त्याला 2 शाली दिल्या। त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला। पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही। त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो। मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली। तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच। तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो। पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला। मी लगबगीने त्याच्याकडे गेलो। पाहतो तो काय,
तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे जिणे. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, म्यासने शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जीना. तुझं लई उपकार आहेत बाबा. बिकट म्हणजे अवघड, हार्ड. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे, आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात.